So we'll be going to the US Supreme Court. We want all voting to stop. We don't want them to find any ballots at 4 o'clock in the morning and add them to the list. Okay? It's, it's a very sad. अमेरिकेचे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष आणि पुढचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठीच्या स्पर्धेत असणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक परिषद घेऊन हे विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ग्रेट फ्रॉड हॅज बिन कमिटेड अँड वी डेड विन दिस इलेक्शन त्यांचं असं म्हणणं आहे की या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक खूप मोठा घोटाळा झालेला आहे आणि खरं तर ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे पण समोरचा पक्ष ही निवडणूक स्टील करण्याचा किंवा चोरण्याचा हा प्रयत्न करतोय So our goal now is to ensure the integrity for the good of this nation. This is a very big moment. This is a major fraud in our nation. We want the law to be used in a proper manner. So we'll be going to the U.S. Supreme Court. We want all voting to stop. We don't want them to find any ballots at 4 o'clock in the morning and add them to the list. Okay? मुळामध्ये अमेरिकेमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे आणि मतदानाच्या प्रक्रियेविषयी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मतं मांडलेली आहेत काही वेळापूर्वी त्यांनी याविषयीचं ट्विट देखील केलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान करण्याची वेळ उलटून गेल्यानंतर कुणालाही मतदान करता येऊ नये हे करणं असं बरोबर नाहीये तर दुसरीकडे जो बायडन यांनी ट्विट केलं होतं की मतदानाची वेळ उलटून जरी गेली असली तरी जे मतदान आधीपासून रांगेत उभे आहेत त्यांनी रांगेतच थांबावं आणि त्यांना मतदान करता येईल हा या दोघांमधला वादाचा मुद्दा आहे मुळामध्ये अमेरिकेमध्ये पन्नास राज्य आहेत आणि या पन्नास राज्यांमध्ये वेगवेगळे टाईम झोन्स आहेत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या वेळेमध्ये वेग मतदान होत आहे शिवाय अनेक मतदारांनी प्री बॅलेट म्हणजे अर्ली बॅलेट म्हणजे वेळेपूर्वी किंवा तीन तारखेच्या आधीच मतदान केलेलं आहे अनेकांनी पोस्टाद्वारे मतं पाठवण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे आणि यासाठी देखील प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नियम आहेत की पोस्टल बॅलेट्स कधीपासून कधीपर्यंत पाठवली जाऊ शकतात किंवा कित कोणत्या तारखेपर्यंत आलेली पोस्टल बॅलेट्स ही ग्राह्य धरली जाऊ शकतात आणि या सगळ्या वेगवेगळ्या नियमांमुळेच आता या निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेला काहीसे फाटे फुटताना दिसत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी बोलताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा निकाल ते स्वीकारणार नाहीत आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये आता यासाठी जाऊ शकतात दुसरीकडे जो बायडन यांनी देखील काही वेळापूर्वीच त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला आणि त्यावेळी ते असं म्हणाले होते की ज्या दिशेने आपण वाटचाल करतोय ते चांगलं चाललेलं आहे आणि या सगळ्या निकालाबद्दल आपल्याला सकारात्मक वाटत आहे जो बायडन यांनी असं देखील म्हणून दाखवलं होतं की पोस्टल बॅलेट्सची गणना अजून झालेली नाही आहे म्हणजे ज्या मतपत्रिका पोस्टाने पाठवल्या होत्या गेल्या महिन्याभराच्या काळात पाठवलेल्या होत्या त्याची मतमोजणी अजून झालेली नाही त्यामुळे आजच्या रात्रीत निकाल येईल असं वाटत नाही असं एकीकडे एक एक जो बायडन यांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं तर दुसरीकडे काही क्षणांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे की ही निवडणूक खरं तर आम्ही जिंकलेलो प्रत्यक्षात अजूनही मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही आहे अनेक राज्यांमध्ये बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये ही मोजणी अजूनही सुरू आहे पोल्सच्या बाबत बोलायचं झालं तर पोल्सनी सातत्याने असं प्रेडिक्ट केलं होतं की जी स्विंग स्टेट्स आहेत म्हणजे अशी राज्य की जी ना रिपब्लिकन ठोस कल देतात ना डेमोक्रॅटिक कल देतात अशा राज्यांमध्ये जो बायडन मोठ्या फरकाने आघाडीवरती असतील असं पोल्सनी दाखवलं होतं पण दोन हजार सोळाप्रमाणेच थोडंसं आत्ताची प्रत्यक्ष स्थिती वेगळी दिसते या सगळ्या स्विंग स्टेट्समध्ये सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प आघाडीवरती दिसत आहेत त्यामुळे जाणकारांचा थोडासा असं देखील म्हणणं आहे की दोन हजार जसं झालं होतं की पोल्समध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवरती दिसत होत्या त्यांना पॉप्युलर वोट्स म्हणजे एकूण मिळणारी मतं सगळ्यात जास्त मिळाली होती पण इलेक्ट्रॉल वोट्सच्या आधारावरती डोनाल्ड ट्रम्प तेव्हा जिंकले होते तसंच काहीसं पुन्हा होतंय का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे पण अमेरिकेमध्ये ही जेव्हा मतमोजणी होते त्यावेळी जनरली आधी त्या दिवशी झालेलं मतदान मोजलं जातं म्हणजे ज्यांनी रांगेत उभं राहून मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलेलं आहे अशी मतं आधी मोजली जातात आणि त्यानंतर पोस्टल बॅलेट्स मोजली जातात एक ढोबळ मानाने बोलायचं झालं तर साधारणपणे रिपब्लिकन मतदार हा तो मतदार आहे की जो मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडतो आणि रांगेमध्ये उभं राहून मतं देतो मत पण देत पोस्टल बॅलेट कर करणाऱ्यांमध्ये किंवा हा पर्याय स्वीकारणाऱ्यांमध्ये डेमोक्रॅट समर्थकांचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणूनच बायडन असं आहेत की जेव्हा पोस्टल बॅलेटची गणना सुरू होईल तेव्हा चित्र बदललेलं दिसेल पण थोडक्यात सांगायचं झालं तर अजूनही निकाल लागलेला नाही आहे आणि कदाचित पोस्टल बॅलेट्स तेची व्हेरीफाईंगची प्रक्रिया आणि या सगळ्यामध्ये होऊ शकणारी कायदेशीर गुंतागुंत यामुळे निकाल यायला वेळ लागण्याची शक्यता आहे म्हणूनच आत्ता जे काही आकडे दिसत आहेत त्याला आपण कल म्हणतोय की सध्याच्या घडीला जितकी काही मतमोजणी झालेली आहे त्या आधारावरती कोणत्या बाजूला हा कल दिसतोय या आकडेवारीकडे आपण बघतोय या सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून असणार आहोत तुम्हाला याविषयीची अधिक माहिती वाचायची असेल तर बी बी सी मराठी डॉट कॉमला जरूर भेट द्या तिथे आपलं लाईव्ह पेज आहे आणि तिथे सगळ्या ताज्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील